हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एसओसी क्लासेस या ॲपवर. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, कालचे जे प्रश्न होते आपले तुम्हाला समजले नव्हते, तुम्ही म्हणले सर आम्हाला पुन्हा सांगा, तर तेच प्रश्न आज आपण पुन्हा घेऊन आलेलो आहोत. आज आपले हे प्रश्न होऊन जातील, उद्या आपण आपला नवीन चॅप्टर सुरू करणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहे. आज आपले सगळे प्रश्न जवळपास होऊन जातील. चला आता मला सांगा की नवीन विद्यार्थी आज कोण कोण आहेत. नवीन विद्यार्थी आज कोण कोण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. हाय स्नेहल, अंजली, शिवम, आरती, काव्यराज, चला पटापट मेसेज करा. बघा तुमच्या उजव्या बाजूला चॅटचा ऑप्शन असेल, त्या चॅटच्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हाय दर्शन, चला कालचे प्रश्न आपण पुन्हा घेतोय, कारण तू काल शेवटी शेवटी आपल्या विचारलं होतं की सर आम्हाला समजलेलं नाहीये, म्हणून तो प्रश्न आज आपण समोर पुन्हा घेतोय. चला नवीन विद्यार्थी पटापट मेसेज करा, जेणेकरून मला पण समजेल की नाव वगैरे काय आहे. आता इथं मला संदीप सुनावणे दिसत आहेत, त्यानंतर आरती राठोड मला दिसत आहेत. चला मेसेज करा मला बेटा, ठीक आहे, तुमचं नाव नेमकं काय आहे ते मला सांगा. नवीन विद्यार्थ्यांनी मेसेज करा. हाय बेटा, हाय. चला नवीन आहात का तुम्ही दोघ. ओके बेटा, ओके दर्श, ओके दर्शना, ओके दर्शना, ठीक आहे, मला चेंज करावं लागेल बेटा. ओके चला, हाय, ओके आरती बेटा तुझं नाव काय, आरतीच आहे का. आणि संदीप तुझं नाव काय बेटा, संदीपच आहे का, म्हणजे सांगा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थी आपल्या पॅरेंटचे नाव टाकतात, मग मला चेंज करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं नाव काय आहे ते सांगा, म्हणजे मला चेंज करता येईल. ओके दृष्टी, ओके दृष्टी मी चेंज करतो नाव, हा एक मिनिट. दर्शना, ओके दर्शनाचं नाव मला चेंज करायचं आहे, कारण कसं होतं माहिती का विद्यार्थ्यांना. आता हा प्रश्न सांगा आता बाकीचे विद्यार्थी तोपर्यंत. ओके केलेलं आहे. बाकीचे विद्यार्थी, ओके आरतीच इथं दृष्टी नाव आहे आरती कॅन्डिडेटचं. ओके शॉर्ट टाकतो मी. चला तोपर्यंत क्वेश्चन सांगा, मी नाव चेंज करतो. नाव चेंज केलेलं बेटा, उद्या नाव चेंज होईल, कारण आता तर लाईव्ह मध्ये होत नसते ते. ओके चला, आले सगळे विद्यार्थी. ओके चला, तर बघा हा डेमो क्लास आहे. ठीक आहे, डेमो क्लास रेग्युलरच्या विद्यार्थ्यांना पाहता येतो, म्हणजे ज्यांनी आपला कोर्स जॉईन केलेला आहे, किंवा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सुद्धा एक दोन दिवस डेमो क्लास पाहता येतो.
एक दोन दिवसानंतर त्यांना डेमो क्लास पाहता येत नाही. ओके चला बघा, एका वर्गातील पहिल्या तीन मुलांचे सरासरी वय 13.5 वर्ष आहे, त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे, तर तिसऱ्या मुलाचे वय किती? मी तुम्हाला वारंवार सांगतो, तुम्हाला सरासरी दिली, मी तुम्हाला सरासरीचं काय सांगितलं होतं की सरासरी कशी असते. सरासरी म्हणजे काय? सरासरी बरोबर काय असते? सरासरी एकूण संख्येची किंवा एकूण मुलांच्या वयाची बेरीज. ठीक आहे, त्याला आपण इथे लिहूया की एकूण बेरीज. एकूण संख्येची म्हणा किंवा एकूण मुलांच्या वयाची कशाची पण, त्याची बेरीज, आणि खाली असतात तुमच्या एकूण संख्या किंवा एकूण मुलं, बरोबर जे असेल ते इथे एकूण मुलं आपण म्हणूया. ठीक आहे, आता बघा एवढं लक्षात घ्या, आलं तुमचं हे फॉर्म्युला लक्षात, तुमच्या सूत्र लक्षात. नंतर काय सांगलंय असतं तुम्हाला, एकूण बघा सरासरी किती आहे. तर बघा तीन मुलांची सरासरी आहे 13.5, बरोबर, म्हणजे सरासरी आहे 13.5. ठीक आहे, एकूण मुलं किती आहे तर तीन, तीन मुलांची सरासरी आहे ना, तर तीन मुलं आहेत, बरोबर. मग तीन मुलं कोण कोणते असतात आपल्याला माहित नाही, म्हणून एक ए असेल, एक बी असेल, एक सी असेल. मग काय सांगितलं की त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे, म्हणजे समजा आपण ए अधिक बी अधिक सी या तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला वरती लिहावं लागतं, बरोबर. नंतर काय सांगितलं की त्यापैकी दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 25 वर्ष. मग आपण काय करू, ए अधिक बी दोघांच्या वयाची बेरीज 25 करू. मग 13.5 समजा त्या दोघांचं वय आपण त्या दोघांची बेरीज 25 घेऊ, अधिक सी भागाकारामध्ये 3 असं येत असतं. आता बघा 3 इथं भागाकारामध्ये आहेत, इकडे गेल्यानंतर ते गुणाकारामध्ये जातील, म्हणजे 13.5 गुणाकारामध्ये 3 बरोबर 25 अधिक सी. आता 13.5 गुणाकारामध्ये 3 आपण केलं होतं, 13.5 गुणाकारामध्ये 3, 3 5 15, 1505 ह्याचाला 1, 3 1 3 7 9 9 1 10, 10 0 ह्याचाला 1, 3 1 3 1 4, आणि हा एक एका डिजिट नंतर किंवा एका संख्येनंतर पॉइंट द्या, म्हणून इथं पॉइंट द्या, म्हणजे उत्तर येते तुमचं 40.5 बरोबर 25 अधिक सी, म्हणजे 25 अधिक सी. आता 25 बघा इथं अधिक मध्ये आहेत, बरोबर अधिक मध्ये आहेत आणि धन आहेत, तर इकडे आल्यानंतर ते वजाबाकीमध्ये जातील, म्हणजे 40.5 वजा 25 बरोबर सी, म्हणजे 40.5 मधून जर 25 गेले, 40 मधून 25 गेले, राहतात 15, वरचा एक छोटासा पॉइंट, म्हणजे 15.5 बरोबर सी, म्हणजे सीचं वय किती असायला पाहिजे, 15.5 असायला पाहिजे. ठीक आहे, तर ऑप्शन 1 तुमचं बरोबर राहतं. ठीक आहे, हे असा प्रश्न येतो. आता तुम्ही म्हणा सर आपण लक्षात कसं, एकच सूत्र लक्षात ठेवायचं सरासरीचं, सरासरीचं एकच सूत्र लक्षात ठेवा. सरासरी म्हणजे काय असते, एकूण संख्याची बेरीज वरती आणि खाली एकूण संख्या, जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्या संख्या, बरोबर. आलंय लक्षात का मला सांगा, आता आलंय का लक्षात, कारण महत्वाचं आहे. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो, म्हणजे जातो. ठीक आहे, इथं तुम्हाला चुकता काम नाही, कारण गणितामध्ये चुकलं म्हणजे तुमची रँक गेली. समजा सगळ्यांना समजलंय, जे नवीन आहेत त्यांना पण. नाही समजलं सर्वेश, पुन्हा बघा, पुन्हा बघा, हा क्वेश्चनच आपल्याला घ्यायचा आज, आजचा क्लास अशाच क्वेश्चनवर आहे. आता मला सांगा सरासरी कशी काढायची, तुम्हाला माहित आहे का? सांगतो, डोंट वरी. तुम्हाला आज हेच सगळा विषय, आज आपण हे 4-5 क्वेश्चन पुन्हा पुन्हा बघणार आहे. ठीक आहे, मला सांगा सरासरी काढायची तुम्हाला माहित आहे ना? कृष्णा येते बेटा लक्षात, कृष्णा लक्षात येते ना? काव्यराज ओके चला बघा सांगतो. आता बघा सरासरी बघा कशी काढायची, तुम्हाला मी सांगितलं होतं की सरासरी कशी काढतात ते. सरासरी काढतात अशी,
सरासरी बरोबर. आता इथं काय असतं माहिती आहे का, वरती असतात ज्या संख्या तुम्हाला दिल्या आहेत किंवा जे मुलं दिल्या त्यांची बेरीज वरती, आणि खाली असतात तुमच्या एकूण संख्या जे काय तुम्हाला दिल्या त्या. बरोबर आलं लक्षात? आता बेरीज म्हणजे काय, इथं बघा, एका वर्गातील पहिल्या तीन मुलांचे सरासरी वय 13.5 आहे, म्हणजे एकूण मुलं किती आहेत, तर तीन. एकूण मुलं किती आहेत, तर तीन. आणि आता या सगळ्यांच्या तिघांच्या वयाची बेरीज किती असणार, समजा तीन मुलं, समजू एक ए आहे, एक बी आहे, एक सी आहे, मग तिघांच्या वयाची बेरीज किती होणार, ए अधिक बी अधिक सी. बरोबर, म्हणजे तुम्हाला सरासरी जर काढायची असेल तर ए अधिक बी अधिक सी तिघांच्या वयाची बेरीज करावी लागेल, आणि एकूण संख्या किती आहे, तीन. कारण जेवढ्या संख्यांची तुम्ही बेरीज केली तेवढ्या संख्या म्हणजे एकूण संख्या, खाली तुम्हाला ते तीन घ्यावं लागेल. बरोबर, मग आता इथं बघा, समजा मी हे सूत्र लिहिलं, इथं सरासरी म्हणजे काय असते बघा, एकूण मुलांच्या वयाची बेरीज. एकूण मुलांच्या वयाची बेरीज किती मुलं आहेत, तीन, मग तिघांच्या वयाची बेरीज, आणि खाली असतात एकूण मुलं. बरोबर, आता सरासरी तुम्हाला दिलेली आहे 13.5, ठीक आहे. आता एकूण मुलांच्या वयाची बेरीज, समजा तीन मुलं आहेत, एकाला आपण ए म्हंटल, एकाला बी म्हंटल, आणि एकाला सी म्हंटल, मग तिघांच्या वयाची बेरीज काय असणार, ए अधिक बी अधिक सी, कारण त्यांचं वय आपल्याला माहित नाहीये, त्याच्यामुळे त्या जागेवर आपण काय करतोय, काहीतरी एबीसीडी घेतोय, ए अधिक बी अधिक सी, म्हणजे सरासरी किती आहे, तर सरासरी आहे 13.5. आता एकूण मुलांच्या वयाची बेरीज, तर एकूण मुलांच्या वयाची बेरीज आपल्याला माहित नाही म्हणजे नेमकं मुलांचं वय किती आहे, पण एक गोष्ट माहित आहे आपल्याला, काय, की तिघांच्या वयाची बेरीज किती असायला, बघा, ए अधिक बी अधिक सी, समजा एकाचं वय ए आहे, एकाचं वय बी आहे, एकाचं वय सी आहे, पण तिघांच्या वयाची बेरीज काय होणार, ए अधिक बी अधिक सी. त्यानंतर एकूण मुलं किती आहेत, तीनच मुलं आहेत ना, तिघांची आपण बेरीज करतोय म्हणजे तीन मुलं, खाली तीन लिहा, एवढं झालं. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, समोर काय सांगितलं, त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे, ठीक आहे. मग कोणते पण दोघं तुम्ही घ्या, समजा आपण एक ए घेतला आणि एक बी घेतला, त्या दोघांच्या वयाची बेरीज समजा 25 आहे, म्हणजे या दोघांच्या जागेवर आपल्याला काय ठेवायचं आहे, 25 ठेवायचं आहे. समजा मग आता लिहा 13.5 बरोबर ए अधिक बीच्या जागेवर काय टाका, 25 टाका, कारण दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे म्हणून, अधिक सी भागाकारामध्ये 3. आता बघा, असं असलं तर तुम्हाला माहित आहे, बघा, ज्या वेळेस इकडं म्हणजे दुसऱ्या बाजूकडे जर समजा एखादं जर भागाकारामध्ये असेल, ठीक आहे, इकडे बघा, इकडं 13.5 आहे, दुसऱ्या बाजूला भागाकारामध्ये 3 आहेत, हे ज्यावेळेस 3 इकडे येतील त्यावेळेस ते गुणाकारामध्ये जातील, म्हणजे 13.5 गुणाकारामध्ये 3 येईल इथं. बरोबर आहे, आणि इकडे काय राहील मग, 25 अधिक सी. बरोबर आहे, 13.5 गुणाकारामध्ये 3, बरोबर, या दोघांचा गुणाकार किती येतो, तर 40.5 येतो, आपण मंगा केला होता याच्या अगोदर, आपण केला होता, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा गुणाकार करणार नाही आपण, गुणाकार हाच येतो, तुम्ही करून बघा, ठीक आहे, वाटलं तर तुम्ही करून बघा. त्यानंतर बघा, इथं राहिलं आपले 25 अधिक सी. आता 25 इकडे बघा, अधिक मध्ये आहे, या दोघांमध्ये काय आहे, अधिकचं चिन्ह आहे, बरोबर आहे, आणि जे 25 आहेत ते धन आहेत, बरोबर आहे, म्हणजे हे 25 जर आपण इकडे आणले तर काय होईल, त्याची वजाबाकी होईल, आणि हे समजा वजा असते तर इकडे आल्यानंतर ते अधिक झाले असते, बरोबर आहे, पण ते अधिक आहेत, इकडे आल्यानंतर काय होईल, वजा होतील, म्हणजे आपण इथं करतोय 40.5 वजा 25 बरोबर सी, वजाबाकी केली तर किती येते, 15.5 बरोबर सी, म्हणजे त्या सीच राहिलेल्या एका मुलाचं वय असायला पाहिजे 15.5, म्हणजे 15.5 वर्ष, म्हणजे ऑप्शन एक तुमचं बरोबर होईल. दृष्टी बेटा,
हे हा जो नवोदयचा क्लास आहे हा क्लास मराठी मीडियमसाठी आहे बेटा, ठीक आहे. इंग्लिश मीडियमचा जो क्लास आहे आपल्या नवोदयचा तो लवकरच चालू होणार आहे, ठीक आहे. नवोदयचा जो क्लास आहे आपला इंग्लिश मीडियमसाठी तो 15 ऑगस्ट नंतर चालू होणार आहे, मराठीचा सुरू झालेला आहे, ठीक आहे बाळा. तो लवकरच सुरू होईल, ठीक आहे. आणि दृष्टी बघ बेटा, स्कॉलरशिपचा क्लास तुला ज्वाईन करायचा असेल तर तू करू शकतेस. हा स्कॉलरशिपचा क्लास जर तुला ज्वाईन करायचा असेल तर तू करू शकतेस. स्कॉलरशिपचा आहे आपल्याकडे इंग्लिश मधला चालू, इंग्लिशचा चालू आहे, सेमीचा चालू आहे स्कॉलरशिपचा, तर ते बेटा तू करू शकतेस. ओके चला, हा क्वेश्चन समजला का मला सांगा. चला समोरचा हा सांगा. ओके तू तोपर्यंत इंग्लिशचा जॉईन केला तर चालेल बेटा. तोपर्यंत तू जर इंग्लिशचा चालू केला तर चालेल. चला याचं उत्तर सांगा. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं सोडवायचं आहे. आता तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे सेम टू सेम सोडवायचं आहे तुम्हाला. चला याचं उत्तर सांगा. 3 संख्यांची सरासरी 12 आहे, 2 संख्या 13 आणि 15 आहेत, तर तिसरी संख्या कोणती? चला सांगा. दर्शना माय नेम इज सचिन. ओके हा सांगा बरं क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन आहे. 3 संख्यांची सरासरी मी तुम्हाला आता सांगितलं होतं सरासरीचं सूत्र. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज, खाली असतात एकूण संख्या. बरोबर मी लिहून देतो सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज, भागाकारामध्ये असतात एकूण संख्या. बरोबर एकूण संख्या. मग आता काय करायचं, हे झाल्यानंतर तुम्हाला सरासरी दिलेली आहे का? तर हो. 3 संख्यांची सरासरी 12 आहे, तर सरासरी जागेवर 12 ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघा एकूण संख्या किती आहे, तर तुम्हाला 3 संख्याची सांगितली म्हणजे 3 संख्या असतील ना. असं थोडं होणार की 3 संख्या सांगितल्या म्हणजे 4 संख्या येतील, एक लपून छपून येणार आहे. असं येईल का? एखादा लपून छपून नंबर नसतो येत गणितामध्ये, लपून छपून एखादा नंबर येत नसतो. ओके एकूण संख्यांची बेरीज. आता एकूण संख्यांची बेरीज समजा आपण 3 संख्या धरूया. एक संख्या ए आहे, एक संख्या बी आहे, एक संख्या सी आहे. बरोबर चला मग बघा, 2 संख्या आपल्याला दिल्या आहेत. एक संख्या 13 आहे आणि एक संख्या 15 आहे. म्हणजे 13 एक संख्या, एक संख्या 15 आणि एक संख्या माहित नाही, त्या जागेवर तुम्ही ए लिहा. त्या काय करा, त्या जागेवर तुम्ही ए घ्या. त्या जागेवर काय घ्या, तुम्ही ए घ्या, ठीक आहे.
मग काय करायचं बघा, हा तीन इकडे आणा म्हणजे गुणाकारामध्ये जाईल, म्हणजे 12 गुणाकारामध्ये 3 बरोबर 13 अधिक 15 अधिक 1 बरोबर आहे 12 12 22 32 36, हे तुमचं 36 येईल बरोबर 13 अधिक 15 म्हणजे हे झाले तुमचे 28, ठीक आहे, अधिक ए. आता हे 28 इकडे काय धन आहेत, अधिक आहेत, इकडे आल्यानंतर ते वजाबाकी मध्ये जातील, म्हणजे 36 वजा 28 बरोबर ए, म्हणजे 36 मधून 28 गेले राहतात किती 8, म्हणजे ए म्हणजे काय ती एक संख्या 8, म्हणजे उत्तर आलं तुमचं 8, तर ऑप्शन 2 तुमचं उत्तर आहे. आले लक्षात, आले लक्षात, समजलं सगळ्यांना मला सांगा एकदा. हा सांगा पटापट, पटापट सांगा, समजले सगळ्यांना, सोपं आहे ना? बघा हा महत्वाचा आहे, याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये एक प्रश्न येतोच, म्हणून आपण हा प्रश्न घेतोय वारंवार, कारण आज आपल्याला हा पॉइंट संपवायचा आहे, हा पॉइंट आपला लवकरच संपेल. चला समोरचा क्वेश्चन देतो. हा सांगा, याच उत्तर सांगा. सोपा प्रश्न आहे, एक सायकल स्वार 5 तासात 50 किलोमीटर अंतर जातो, त्याचा सरासरी वेग काढा, सरासरी वेग पटकन सांगा. पटकन सांगा, सोपा आहे, 5 तासात 50 किलोमीटर जातो, तर सरासरी वेग काढा, आत्ताच्या वाणीच आहे, फक्त थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे. थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे. शिवम एक्झिट कर, पुन्हा जॉईन कर. शिवम स्क्रीन दिसत नसेल तर थोडस वेट कर, एक 30 20 1 सेकंद. दिसत नाहीये, ओके, लेट मी चेक यार. एक काम करा, अरे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आलाय का? एक मिनिट. सो आता सांगा, ओके आता सांगा, आता दिसते ना? आता दिसते ना? ओके चला सांगा मग. आज आपला काय, आता 1-2 क्वेश्चन राहिलेत फक्त आपले. ओके आता फक्त 1-2 क्वेश्चन राहिलेत आपले, आजचा क्लास आपला लवकरच होईल. ओके चला सांगा, आता याचं उत्तर मला सांगा. याच उत्तर सांगा पटकन. 3 3 3 येतोय, बघूया कस. आता बघा काय सांगितलं तुम्हाला, एक सायकल स्वार
5 तासात 50 किलोमीटर अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग काढायचा आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की सरासरी वेग कसा काढतात, सरासरी वेग कसा काढायचा, सरासरी बरोबर एकूण संख्यांची म्हणा किंवा एकूण कापलेलं अंतर आणि खाली एकूण वेळ. तर बघा एकूण अंतर कापलेलं किती आहे, एकूण अंतर किती आहे, तर एकूण अंतर कापलेलं आहे 50 किलोमीटर. बरोबर आहे, किती वेळामध्ये, 5 तासामध्ये. म्हणजे 50 भागाकारामध्ये 5 म्हणजे उत्तर येते तुमचं 10 किलोमीटर. बरोबर आहे, 10 किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये 10 किलोमीटर म्हणजे दर ताशी 10 किलोमीटर म्हणजे ऑप्शन 3. ठीक आहे, इतकं सोपं आहे. चला हा क्वेश्चन सांगा, आता हा क्वेश्चन सांगा, यानंतर फक्त शेवटचा एक क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, त्यानंतर हा टॉपिक आपला संपून जाईल. चला सांगा, 3 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी पहिल्या 2 संख्या 5 आणि 12 असेल तर तिसरी संख्या कोणती? सोपं आहे, 3 संख्यांची सरासरी. तुम्हाला मी सांगितलं होतं सरासरी म्हणजे 8. बरोबर आहे, आता 3, आता वरती काय असतात 3 संख्यांची बेरीज, म्हणजे 1 संख्या 5 आहे, दुसरी 12 आहे, 1 माहित नाही, तिथं आपण ए लिहूया. बरोबर आहे, खाली आहे 3 संख्या. ठीक आहे, त्यामुळे 3 इकडे घ्या, 8 गुणाकारामध्ये 3 बरोबर 12 अधिक 5 म्हणजे 17 अधिक ए. ठीक आहे, 8 1 8 8 16 8 3 24. बरोबर आहे, 24 बरोबर 17 अधिक ए, हे 17 इकडे आणा, वजा बाकी मध्ये जातील, म्हणजे 24 वजा 17 बरोबर ए. म्हणजे इथे येणार आहे तुमचं 24 मधून 17 गेले तर ते 4 आणि 3 7. बरोबर आहे, म्हणजे ए म्हणजे 7, म्हणजे तिसरी जी संख्या आहे ती तुमची काय असायला पाहिजे, 7 असायला पाहिजे. राईट, ऑप्शन 2 बरोबर आहे पाहिजे. तुम्ही 3 कसं काय उत्तर आलं तुमचं, आणि दर्शनात 4 आलं. सात उत्तर येते ना आपलं. सार्थक, अरे अगोदर केलं होतं तसाच क्वेश्चन आहे ना, अगोदर केला नव्हता का आपण, तसाच क्वेश्चन आहे, सरासरी सेम क्वेश्चन आहे ना, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज याच्यामध्ये एकूण संख्या बरोबर खाली एकूण संख्या, सरासरी किती आहे, 3 संख्यांची सरासरी 8 आहे, तिथं 8 लिहायचं. एकूण संख्यांची बेरीज तर 2 संख्या आपल्याला माहित आहेत, 5 आणि 12. म्हणजे 5 लिहा 1 12 लिहा, आणि 1 संख्या आपल्याला माहित नाही ती शोधायची आहे, म्हणजे तुम्ही एक्स लिहा, ए लिहा, बी लिहा, काही पण लिहा. बरोबर आहे, आणि किती संख्या, 3 संख्या म्हणजे एकूण संख्या 3. म्हणजे सोडवायला काय करतो आपण, 3 इकडे आणतो, म्हणजे 8 गुणाकारामध्ये 3 बरोबर 5 अधिक 12 अधिक एक्स. एक्स लिहा, ए लिहा, काही लिहा, 8 3 24 बरोबर 5 12 17 अधिक एक्स. हे 17 इकडं अधिक आहे, तिकडे आल्यानंतर वजा होतील, म्हणजे 24 वजा 17 बरोबर एक्स. आणि 24 म्हणून 17 गेले, राहतात किती,
चार अन ते तीन म्हणजे सात, म्हणजे तुमचं एक्स बरोबर सात उत्तर येतं, म्हणजे ती एक संख्या राहिली होती ती एक्स, आणि समजा तिचं उत्तर सात. ऑप्शन दोन सिंपल आहे ना. अगोदर आपण जे तीन प्रश्न बघितले ना तसाच प्रश्न आहे. ठीक आहे सार्थक. अगं सार्थक काही हरकत नाही बेटा, आता समजलंय का मला सांग. अगोदर आपण दोन्ही बघितले ना याच्या अगोदर तसंच होता बेटा हा, पण आता समजलंय का मला सांग. ओके ओके अजून देतोय हा, आणि तुम्ही मला सांगा आता. चला हा सांगा शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे शेवटचा प्रश्न आहे. आता उद्या आपण काय सुरू करतोय, तर उद्या आपण काय करतो सुरू माहितीये का, अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार की अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतात, अपूर्णांकाचा भागाकार कसा करतात, बेरीज कशी करतात, वजाबाकी कशी करतात, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण उद्या बघणार आहे. चला तीन पोत्यांच्या वजनाची सरासरी 98.5 किलोग्राम आहे, त्यातील दोन पोत्यांच्या वजनाची बेरीज 196 किलोग्राम असल्यास तिसऱ्यांचे वजन काढा. चला प्रयत्न करा आता. चला आले का सांगा उत्तर. अगोदरच्या वाणीच क्वेश्चन आहे. आता येईल बेटा. सांगा ओके. चला वेगवेगळे उत्तर येत आहे बघूया बघूया काय. बघा काय आलं उत्तर कोणाकोणाचं बघूया. तीन पोत्यांच्या वजनाची सरासरी, तुम्हाला मी सूत्र ते सांगितलं होत सरासरी. आता वरी काय असेल, एकूण पोत्यांच्या वजनाची बेरीज हा, किंवा सगळ्या पोत्यांच्या वजनाची बेरीज, सगळ्या पोत्यांच्या वजनाची बेरीज.
भागाकारामध्ये एकूण पोते सरासरी किती दिली 98.5 98.5 ही सरासरी बरोबर सगळ्या पोत्यांच्या वजनाची बेरीज. आता सगळे पोते समजा 3 पोते आहेत ठीक आहे, मी इथे काय दिलं 2 पोत्यांच्या वजनाची बेरीज 196 आहे. समजा 2 पोत्यांच्या वजनाची बेरीज 196 दिली, एक पोत राहिलं माहित नाही त्याचं वजन किती आहे म्हणून आपण इथं एक्स लिहूया. भागाकारामध्ये एकूण पोते किती आहे 3 आता 3 इकडे घेऊन या म्हणजे गुणाकारामध्ये जातील म्हणजे 98.5 गुणाकारामध्ये 3 इथं 196 अधिक एक्स तर आता 98.5 गुणाकारामध्ये 3 तर आता गुणाकार किती येतो ते मला सांगा आता ठीक आहे. 3 5 15 15 5 हा झाला 1 8 16 24 ने 1 25 बरोबर आहे 25 5 हात आले 2 9 1 9 9 3 8 9 1 27 27 2 29 ठीक आहे. आता बघा एका पॉइंट नंतर एका अंकानंतर पॉइंट आहे, एका नंतर पॉइंट द्या म्हणजे हे आलं तुमचं 295.5 या दोघांचा गुणाकार बरोबर 196 अधिक एक्स. आता 196 इथं काय आहेत अधिक मध्ये आहेत, इकडे आल्यानंतर वजा बाकी मध्ये जातील म्हणजे 295.5 वजा 196 बरोबर एक्स. करा आता वजा बाकी ठीक आहे, करा आता वजा बाकी लक्षात घ्या 295.5 196 वजा करा काही नाही म्हणजे 0.5 ठीक आहे. आता इथे 1 घ्या 15 मधून 6 गेले राहतात किती 9 आता वापस द्या इथे 10 झाले बरोबर आहे. आता इथं 1 पुन्हा घ्या 19 मधून 10 गेले राहतात किती 9 पुन्हा वापस घ्या 2 म्हणजे 0. आता इथं पॉइंट आहे तर पॉइंट द्या म्हणजे उत्तर आलं तुमचं 99.5 बरोबर एक्स म्हणजे एक्स म्हणजे एक राहिले पोत त्याचं वजन किती असायला पाहिजे 99.5 किलोग्राम राईट. सर ऑप्शन 4 ओके. काव्यराज बेटा सध्या मार्केटला बुक आलेले नसतील नऊ द्यायचे कारण अजून फॉर्म भरणं चालू आहेत, तर एकदा तू चेक कर कोणत्या प्रकाशनचं आलं ते ठीक आहे. सध्या बुक आले नसतील ठीक आहे, तू चेक कर आणि नवोदयचं घे किंवा दुसऱ्या प्रकाशनचं घेतलं तरी चालते. सार्थक कोणतं पण घ्या ठीक आहे, पण नवोदयचं भेटलं तर बघा. नवोदयचं नाही भेटलं तर दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनचं चालते, पण सध्या आलेत की नाहीत मला माहित नाहीत ठीक आहे. सध्या आलेत की नाहीत मला माहित नाही ओके. तर बघा हा आपला शेवटचा प्रश्न होता. आता उद्या काय बघायचंय, तर उद्या आपल्याला बघायचं आहे बघा आपले आजचे जेवढे प्रश्न होते सगळे प्रश्न आपले झालेले आहेत. आता उद्या आपल्याला बघायचं आहे अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया. बघा अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया राईट, हे आपल्याला आता उद्या बघायचंय, आज नाही हा, हे उद्या बघायचं. याच्यामध्ये काय माहित आहे का जे अपूर्णांक असतात ठीक आहे, जसं की 3/5 7/8 11/12 जे असं असते ना, याचा गुणाकार कसा करायचा, याचा भागाकार कसा करायचा ठीक आहे, याच्याबद्दल हो चालते बेटा. ओके चला, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, काय काय गोष्टी असतात सगळं आपण आता उद्या शिकणार आहे ठीक आहे. आज आपल्या खरं म्हणजे आपण आजच सुरुवात करणार होतो, पण
पण तुम्ही म्हटले की सर मला कालचे 2-3 प्रश्न समजले नाही आहेत सरासरीचे, म्हणून मी काय केलं स्पेशल क्लास त्यावर घेतला. ठीक आहे, स्पेशल क्लास मी त्यावर घेतला जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी समजून समोर जायचं आहे. ठीक आहे, नुसतंच आपल्याला समोर जायचं का तर नाही, आपल्या सगळ्या गोष्टी समजून ठीक आहे ह्या करून आपल्याला समोर जायचं आहे. ठीक आहे, चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा क्लास आपला एवढाच होता. ठीक आहे, उद्याचा क्लास आपला पूर्ण असेल कारण आज आपले गणित झालेले आहेत, आज आपला टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे उद्याचा टॉपिक आपण फ्रेश पैकी उद्याच सुरू करणार आहे. आता मला सांगा, तुमच्या क्लासमध्ये किंवा तुम्हाला कोणी विचारते का नवोदयच्या क्लास बद्दल, विचारत असेल तर तुम्ही त्यांना सांगा आणि आपला क्लास जॉईन करायला सांगा यार. ठीक आहे, ठीक आहे, ओके, चला गुड बाय, गुड बाय विद्यार्थी मित्रांनो, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, ओके, चालते बेटा, विचारलं तर सांगा. चला गुड बाय, थांबूया, भेटूया आपण आता उद्या. चला गुड बाय. गुड बाय. चला बस झाले, इमोजी खूप जास्त येत आहेत आज काव्यराजचे, काव्यराजची इमोजी खूप जास्त आहेत आज. चला गुड बाय, थांबूया.